आर्यन जाधव यांच्या घराशेजारी आपण आलेलो आहोत. तर एक असं आपण इथं बेडकी धरलेली आपल्याला दिसते, या बॅरलच्या खाली साप आहे. आता कोणता साप आहे बघूया. त्यानं बेडकाला पकडलेला आहे. कुठल्याच बाजूनं साप दिसत नाही. एक मिनिट, या बाजून पण आपल्याला साप दिसत नाही. बेडूक जिवंत आहे, पण तू बेडकाचा एक पाय त्या सापानं धरलेला आहे. आपण कोणता साप आहे लगेच थोड्याच वेळात बॅरल उचलून बघावं लागेल आपल्याला. बेडकाला कसं पकडले बा, अजून काय दिसत आहे. बघू तर काय दिसतंय का, इथून तर काय दिसत नाही. उचलून बघूया आता कोणता येतो. बॅटरी आहे का आणणार? मी आणणार कोणा बॅग मोबाईल थांबा जरा. तिकडून जाऊ बॅटरी त्या बाजूला पण उजेड दाखवा मला. मोबाईल दाखवला. कुठलं हे शूटिंग चाललं? शूटिंग चाललं. बॅरल पडला साप होता, साप मरल. तस आपण सावकाशीन काहीतरी उचल की घालायची केले पाहिजे. लांब लांब तसंची बारकी चिपू नको, नाल वगैरे असलं तर अवघड. तर मी इकडं उचलतो, ते खाली घाला फक्त. लगेच धर तू आणि कडाय. कोणता साप आहे दिसतोय का तिकडे प्रेम? जवळून बघूया. तिचं वरात पकडले का बिडकीला बघू. बॅलरच्या ते कोपऱ्या बॅलरच ते कोपर ते कोणता साप आहे ते दिसलेलं नाही. मोबाईल मध्ये बघते त्यात फक्त बेडकीच दिसते. बेडकीच्या पलीकडे साप आहे. बेडकी मोठी आणि साप लहान आहे. अजून जर आपल्याला बॅरल वर उचलायला लागेल प्रेम, असंच असंच पकडते. अजून जरा मी बॅरल उचलतो. पुढे सरकू का? पुढे सरकू का? हे दिसतंय प्रेम. दिसला दिवड आहे पकड. कुठलं बाजूला गेला? नाही सोडलं तर ते सापडलं. बिन विषय काय घाबरायचं नाही. काय बिन विषय प्रेम इकडं दे मोबाईल. बघा दिवड प्रजातीचा बिन विषारी साप आहे, पण त्यानं त्याच्या तोंडापेक्षा किती मोठं बक्ष पकडले बघा. सोडवण्याचा प्रयत्न करतोय बिडूक, पण साप काय त्याला सोडत नाही. आपल्याला याला रेस्क्यू करावं लागणार आहे. का सोडू इथं बिन विषारी साप आहे का? आपण याला सुरक्षित पकडून याला निसर्गात सोडाय नेऊया. हा बक्षाला गिळतोय, परंतु आपल्याला याला पकडावं लागणार. प्रेम बॅरल मी बाजूला घेतो हळूहळू.
आपण बघूया बक्षा सो सो होतं पुन्हा इकडे इकडे सरका होतो का हँगला हँगला तिथंच इथं जायचं आम्ही बेड केवढी घेण्याचा प्रयत्न करते सोडत नाही त्यांना निघण अरे रे साखर जवळून दाखव बघतो कसा गिळण्याचा प्रयत्न करतोय त्या बेडकाच्या पायाची जी साईज आहे तेवढ्या साईजच त्याचं तोंड दिसतंय परंतु आता पूर्ण हा बेडूक गिळण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे जवळून प्रेम जवळ इकडे खोला की इकडे साईडला कुठं आहे ते दिवड प्रजातीचा बिन विषारी साप आता सरळ करा बरोबर खाली ठेवा बघूया साप कसा बक्षसहित जातोय का बघूया आपण ते कशाला दे चालेल बक्षासहित आपण त्याला हळूवार आत टाकलेला आहे जेणेकरून बक्षही तो आरामात संपवेल आणि साप ही अशा प्रकारे वाचणार आहे. आणि जरी त्यानं बेडकेला पकडलं असलं तरी मित्रांनो अन्न साखळीतला एक घटक आहे त्यामुळे आपण काही करू शकत नाही. अशा प्रकारे आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे. मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहोत तर आपण पाहूया की अजून सापाने बेडकेला पकडलेला आहे का. पाहताय हा या सापाने अजूनही बेडकेला पकडलेला आहे. तर सकाळपर्यंत आपण बघूया की हा या बक्षाला पूर्ण गिळतोय घेऊच शकत नाही कारण की बेडकाची साईज खूपच मोठी आहे. त्यानं जे बक्ष पकडले ते तोंडापेक्षाही जास्त मोठं पकडले तो त्याला घेऊ शकतो की नाही आपण सकाळपर्यंत बघूया. आणि आपण असाच बॉक्स आता घराबाहेर एका जागेवर ठेवून देऊया. साप रेस्क्यू केल्यापासून साधारण 4 तासानंतर आपण आता बघत आहोत. तर या ठिकाणी सापाने बेडकाला सोडलेला आहे कारण की हा साप आहे त्यापेक्षा बेडकाची साईज मोठी होती आणि या मरण्या जगण्याच्या स्पर्धेमध्ये बेडूक जिंकलेला आहे आणि साप हरलेला आहे. सापाला आजच्या दिवस तरी उपाशीच राहावं लागणार आहे. उद्या आपण बेडूक आणि साप या दोघांनाही सुरक्षित निसर्गामध्ये रिलीज करणार आहोत. आणि मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा.